अनेक जण प्राचार्य होतात, मात्र आपल्या हृदयात स्थान निर्माण करणारे कमी असतात. त्यांपैकी डॉक्टर जे जी जाधव हे एक आहेत. त्यांनी आपल्या जीवनामध्ये शिक्षणाबरोबर माणुसकी जपण्याचे काम केले, असे मत रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मोखाडा येथे केले. पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात माजी प्राचार्य डॉक्टर जे जी जाधव यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ सोमवारी संपन्न झाला. रयतचे व्हॉइस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. मोखाडा येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर जे जी जाधव यांच्या सेवेचा कार्यकाळ संपूर्ण झाला. त्यानिमित्त त्यांनी आपल्या जीवनभरात रयत शिक्षण संस्थेसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांच्या महाविद्यालयात सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉक्टर जे जी जाधव यांचा रयत शिक्षण संस्थेचे व्हॉइस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे आणि मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते डॉक्टर जे जी जाधव यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला रयत शिक्षण संस्थेचे व्हॉइस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार सुनील भुसारा, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर, प्राचार्य डॉक्टर पी जी पवार, डॉक्टर एन आर मडवी, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, मोखाड्याचे नगराध्यक्ष अमोल पाटील, श्यामकांत चुभळे, एल टी काटे, संतोष जाधव, प्राचार्य डॉक्टर एल डी भोर, संतोष चौथे यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते. उभं राहत असताना त्यांची फॅमिली तिथे आणली, म्हणजे मुलंसुद्धा वाशिवणे इथं आणताना या आपण गावकरी इथं राहायला तयार नाही, पण प्राचार्य मात्र इथे राहून आपल्या मुलीला या शाळेत घालतात. ते त्यांचा विश्वास होता की इथे शिकणारी मुलंसुद्धा लहान राहणार नाहीत. ती पण कर्तृत्वानं फार मोठी होणार आहे. मग शेखर सरांनी आपले प्राध्यापकांनी भाषिक केलं, मला वाटते तिथे विद्यार्थी असतो, त्यांची मुलगी इथे शिकल्यानंतर त्यांचे एक इंजिनियर झाले. असे किती नावं तरी घेत आहेत, किती इंजिनियर किती हे इथून झालेले आहेत. संस्थे म्हणल्या सर्व त्यांनी इथं काम केलं तिथले, तर वाशीचे, पंढरचे, पंढरपूरचे इथे काढल्यानंतर ते विद्यार्थीसुद्धा हजारो गुणवंत विद्यार्थी आणि चांगली प्रगती केलेली झालेली आहे असं दिसतील. तर असे हजारो विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांनी केलं. पण खऱ्या अर्थाने हे काम करताना त्यांनी माणसं जोडली, ही फार महत्त्वाची गोष्ट. आश्रमशाळा असो, इथले कॉलेज असो, अगर गावं असो, प्रत्येक जण त्यांच्या घरातला माणूस झालेला आहे. जाधव सरांचं काम हे कॉलेजचं आहे, आपल्या सगळ्यांच्या तर्फे, संस्थेतर्फे जाधव सरांना त्यांच्या भाग्य आयुष्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य लागतो. आनंदित खरं म्हणजे ते खूप आनंदी, हे शब्द बोलून काहीच उपयोग, काही काळजी ते एक पैशाची काळजी नाही, फक्त जबाबदारी करायची. आणि ते ठाकूर सर, आता अखेर जरा तुम्ही मला एक आखून करा, यांना आपण परत तिथे काय करायचं, त्याला काय बोलवं करायचं करा मला. तर ते आनंदित आहेत, आनंदित राहणारच आहे, त्यामुळे आपल्यालाही सगळ्यांना त्याबद्दल समाधान आहे. आपण हे सर्वजण आमचे आसाम शाळेचे पाहिलं, मला सुरुवातीला असेलच वाटले आणि सुट्ट्या लागल्या जवळपास तरी आला आहे. तर मला काय म्हणावं, मलाही काही समजत नाही, कारण आपण सर्वजण या ठिकाणी झाला. त्याबद्दल संस्थेबद्दल आपले स्वतःचे अनुभव या ठिकाणी आपण म्हणतो. त्या सर्वांना माझं नमस्कार. त्याबरोबर आपण आदिवासी भागामध्ये काम करता, 24 तास काम करता, आणखी थोडंसं नेटान थोडंसं आणखी अपेक्षा या समाज व्यवस्थेची आहे. तर तुम्हाला परमेश्वराचे म्हणत असाल तर परमेश्वराच्या आशीर्वाद, समाजाचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील की मुलं ना, छोटी मुलं ज्यावेळी मोठी होतील, नोकऱ्या लागतील, त्यांचं भलं चाललं, आपलं जसं चालते तसं, असं जर झालं तर खूप बरं होईल. एखाद दुसरा असं जरा संस्थाजी मला करत असेल तर तुम्ही शिका की सचिव काय होत नाही, म्हणजे नाशिकमध्ये राहिल्यामुळं नाशिकमध्ये तुमचे लेकर मला त्यांना शिकवा, पण तुम्ही इकडे राहावा, एकाच दिवस जायचं, बाकीच्या वेळी इकडे सारा वेळ द्यायला पाहिजे. शाळेसर या शाळेसाठी मुलांसाठी द्यायला पाहिजे, नाहीतर ध्यान तिकडं आणि इथं असं करू नका, त्यामुळे तुम्हाला आनंद मिळणार नाही. कर्मवीर भारव पटेलाचे आशीर्वाद आपल्याला मुख्यम पडतील. तर माझ्या सर्वांना तशीही विनंती आहे,
म्हणजे सर्वांच्याबद्दल पुन्हा एकदा मी आजची मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही सर्वांनी माझ्यावर गीतात प्रिंट केलं आणि मला रयत शिक्षण संस्थेनं काम दिलं.